यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. आता अनेकांची तोंड बंद होणार. ललित पाटीलच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. ललित पाटील प्रकरणातून अनेकांचे संबंध बाहेर येतील आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, फडणवीसांचा इशारा. म्हणूनच मी सांगितलं, आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जे नेक्सस बाहेर निघणार आहे त्यातलं सगळ्यांची तोंड बंद होत. ड्रग्स तस्करी प्रकरणातला आरोपी ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. मी पळालो नाही, मला पळवलं असं म्हणत सर्व आरोप फेटाळले. पुणे पोलिसांकडून जीवाला धोका असल्याचा ललित पाटीलचा कोर्टात आरोप. ललित पाटीलला पकडण्यात पुणे पोलिसांना अपयश. मॅनेज करून ललित पाटीलला पकडण्यात आलं, रवींद्र धंगेकरांचा आरोप. प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी. ललित पाटील प्रकरणामध्ये दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी. तर बेछूट आरोपानंतर शंभूराज देसाई अंधारेंना नोटीस बजावणार. ड्रग्ज माफिया ललित पाटील ज्या हॉटेलमध्ये थांबतो त्याच हॉटेलमध्ये फडणवीस कसे जातात? आधीपासूनच ड्रग्ज माफियांचं ठिकाण माहीत होतं का? अंधारेंचा सवाल. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार, माझ्यावरचे आरोप खोटे. अंधारेंचा बोलवता धनी कोण? दादा भुसेंचा प्रत्युत्तर. ललित पाटील संदर्भात बोलायला मंत्री तानाजी सावंतांचा नकार. या प्रकरणासंदर्भातली माहिती नसल्याची प्रतिक्रिया. ललित पाटीलची नार्को टेस्ट करावी. पाटील 40 गाव धुळ्यालाच का गेला? कुणा बड्या नेत्यानं मदत केल्याशिवाय तो 10 दिवस लपून राहिला का? नसता. एकनाथ खडसेंचा आरोप. ललितला याआधी अटक तेव्हा कोणत्या नेत्याचा फोन आला होता? रोहित पवारांचा सवाल. यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. 40 दिवसांनी दाखलेच हातात देणार येणार. एकतर मराठ्यांची विदय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा. मनोज जरांगे पाटलांच्या TV9 माध्यमातून इशारा. शरद पवारांचा हात सिद्ध करा, आंदोलन 2 पावलं मागे घेतो. मनोज जरांगे पाटलांचं आव्हान. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं सगळ्या पक्षांचं स्वप्न, पण आम्ही एकमेकांच्या अंगावर जाणार नाही. मनोज जरांगे पाटलांची TV9 मराठीकडे प्रतिक्रिया. ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं रश्मी ठाकरेंनी घेतलं दर्शन. 40 ते 50 गाड्यांच्या ताफ्यासह रश्मी ठाकरे ठाण्यात. ठाकरे गटाच्या महिलांचं घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन. दर्शनावेळी कूलर पंखे बंद ठेवल्याचा ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शिवसेनेच्या रणरागिणी आणि रश्मी ठाकरेंच्या निकटवर्ती अशी कांबळी यांची ओळख. महाराष्ट्रात सध्या अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर अशी स्थिती. सेना राष्ट्रवादी सत्तेतही आणि विरोधातही. राज ठाकरेंची टोलेबाजी. राज ठाकरेंना भविष्यात मुख्यमंत्री करू. राज ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री बनण्याची पूर्ण क्षमता. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं विधान. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही. लोकसभा आढावा बैठकीत शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर निर्धार. अजित पवारांसोबत केवळ ईडी सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक आहेत. पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. अजित पवार गटातले अनेक आमदार संपर्कात. पुन्हा येण्याची आमदारांची इच्छा, मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेतील. जयंत पाटलांची माहिती.